अंडा पोरांच्या कुस्त्या बंद करा, मोठाले पहलवान चालू करा. मोठाले पहलवानाने लंगोट नेसून कड्यामध्ये यायचे, पंचांवर वाटून ताबडतोब खेळ करून यायचे. अरे समोर आलो तुझ्या तू कुस्ती चालू हॅलो पंडित चौधरी असाल तर कोण त्यांनी पंच म्हणून मध्ये यायचंय. गोविंदराव मंडलिक असतील तर त्यांनी सुद्धा इकडे यायचं शेट. चला 200 शरद करपेकर पहिलवाने 200 रुपया. मोठ्याल्या पहिलवानांनी सुद्धा आता खेळ करायला सुरुवात करायचे. लंगट नेसून त्याने कड्यामध्ये यायचे, पंचांबरोबर फिरून कुस्ती करण्यासाठी जोड गावसाहेब तेव्हा लवकर सगळ्यांनी सुरुवात करा, उशीर करू नका. मागे राहायच्या सगळ्या, दोरीच्या पुढे येऊ नका, दोरीला कोणी धक्का लावू नका, नाही तर पोलीस डिपार्टमेंट उभे त्यांना बाजारात करण्यात येईल. फेसबुक लाईव पडतो ना, फेसबुक लाईव. जाऊ का 2 मिनिटं थांब चालू तर करू. नाही 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 ओ बाबा हे लाईन फोडायचं बंद करा, आता बंद करा. बापरे लय कडक रे बाबा. इकडे इकडे पंचांनी पहिलवानी घेऊन कड्यात फिरा. मोठ्या पहिलवानाने आता संघटने कड्यामध्ये पंचांवर फिरायचे. खेळ लवकरात लवकर करून घ्या, अंधार पाण्यानंतर बंद होईल. लागून आलेल्या पहिलवानांना सुचवे लहान थोर आणू नका. आता भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती, लहान थोर आणू नका.
सांगतील पण मागून बोलू नका कोणी, मागून बोलायचं नाही, पंच लागतील ते पंच आणि मान्य बाकीचे आणि बाहेर बोलायचं नाही, पंचायतचा नियम हा पंचायतचा निर्णय अंतिम राहील, इथं वशिलेबाजी होत नाही। मोठाले पैलवान, मोठाले पैलवानी लंगोट नेसून कड्यामध्ये पंचांवर फिरायचे, खेळ करू घ्या। अंधार पडल्यानंतर खेळ बंद होतो, लांबून पगार काय झालं, खुशी लागते की नाही, लावा ना मग झाली का लावायची का झाले, व्यवस्थित बर का, कोणाला वाटलं सोडून द्यायचं समोरच्या पटकन गर्दी नात करू।
कमलू पहलवान का किती 500 रुपयाचा पहलवान आहे चला जोड जरा बाबा 500 रुपयाचा कुस्ती चालू आहे हां तुम्हाला खेळता येईल का हां मग दाबून घ्या 500 रुपयाचे पहलवानांना हां 500 रुपयाचा पहलवान घ्या वरचा दादा बाबा पंचाने लक्ष ठेवायचं ज्याचा कुस्ती चालू आहे तसेच पहलवान लावायचे अंधार पडल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो आम्ही लांबून आलो नाराज होता ज्यांना खेळायचे त्याने लंगोट नेसून करे बघ या पाच मिनिटं तुम्हाला मोदत आहे बरं का बाकी मिनिटात फक्त पाच मिनिटात आवरा पाऊनचा झाला अरे तुम्हाला पाच सेकंड पाच सेकंड पहलवान तुम्ही स्टेजच्या पुढचे पहलवान शिवा शिवा झाली सर तिकडे समोर चला रामदास शेजवळ्यांचा पहिला कुस्ती किती चारशे एवढा बरोबर रामदास पहिलवान आहे 400 रुपये चला पंचाने पहिलवान घेऊन फिरा चला गिलेबल घेऊन पंच मंडळी पहिलवान याला घेऊन फिरा लांबून आलेल्या मोठ्याल्या पहिलवानांना विनंती आहे खेळ करून घ्या अंधार पडल्यानंतर मी लांबून आलो ऐकून आलो ऐकून आलो कोणाचं ऐकलं जाणार नाही नाराज व्हायचं काम नाही तू बाहेरून धरून घे चला मोठ्याने पहलवान लंगोट नेसून कड्यामध्ये या लवकर हरली का तुमची चौधरी चला कोण कोणाचा पहलवान शिल्लक आहे दमदार वेळेला एकात मी असलं तरी बर मी असू दे ना बर काय पाहू दे लोकायला कशी काय खेळायच्या लांबून आलेल्या पहलवान लांबून आलेल्या पहलवानांना सूचना आहे एकच तास राहिला 6 वाजेपर्यंत कुस्त्या चालणार आहे ज्यांना खेळायचं त्याने लंगोट नेसून कड्यामध्ये पंचावरून फिरा जोडीदार लवकर धरा लांबून आलो इकडून आलो उशीर झाला चला लांबून आलेले मोठे पहलवान किती आहे पंडितराव झाले का 300 रुपये पंडितराव चौधरींचा पहलवान आहे 300 रुपये चला तू नको सांगू रे खेळून घे तुझ्या बरोबर पंडित आहे ना जांग नको धरतो जांग
इंटरनॅशनल झालेला आहे. महाराष्ट्र केसरी पदक मानकरी आहे. एकेचाळीस किलो गटाच्या वयामध्ये तो दिल्ली त्याचं नेतृत्व करतोय. तुमच्या कुस्ती लेट आणणार आवडा टायमिंग तिकडे ते हो मोतीराम भाऊ चला शरद करपेकर पहिला नाही मारेगावचा 501 रुपया समोर समोर मोतीरा भाऊ समोर बसे पंचांनी फिरत राहायचे लांबून आलेले जे पैलवान आहे त्यांनी लंगून नेसून कळ्यामध्ये या पंचांबरोबर कळ्यामध्ये फिरून कुस्ती करून घ्या. बर का तुला जोर नाही लागलं तर बाहेरून करून घे कोण फिर तुला देतो चांगला तुमची कुस्ती लागेल का पुरवा लेबर वर खारा फोडो होते बाबा नाही तू आहे ते घेऊन टाक. चला पंचाने पहिल्यान घेऊन फिरा कांताजी. ओ कांता भाऊ जवान अरे घ्या पहिल्यान घ्या चला झाली बरं का तू एवल्याचे दसरथ कांता साहेब. ओ कांता भाऊ हे एवल्याचे पैलू आणलं फिरवडे हा माहिती आहे ना. चला कोण तू घेतो का हा पंडित रावकडे द्या. पंडित रावकडे बोलता दरवर्षी येतो. चला रामदास शेजवळचा पैलू आणि नाशिक 500 रुपया. चला खेळून घ्या पैलू आणि कुस्त्या खेळून घ्या. एकच तास बाकी राहिलेले 6 वाजता कंप्लीट खेळ बंद होईल. लांबून आलो इकडून आलो भाड्याला पैसे द्या काही ते मिळणार नाही. ज्यांना खेळ त्यांनी ताबडतोब खेळून घ्या. लंगोट न्यायचं आणि कड्यामध्ये यायचे पंचावर फिरायचे. किती 800 रुपये मोठाने त्यांनी कड्यामध्ये लंगोट घेऊन उतरायचे. लक्ष दे तुमचे काय 2 तास राहिल्या बघतो हे नाही इकडे चालू आहे का घ्या ना लेबर चांगलं मोठ्या पैलवानला निकल देऊ नका बघ का
हॅलो, सर्व पहिल्यांदा गर्दी करू नका, सगळ्यांना चान्स भेटणार आहे. समोरची गर्दी बांधलं कर. चलो बाजू. हे नाना, हे नाना, नाना बडके, ओ नाना बडके, ओ चेअरमन, त्याला बैरला काय होणार ना चेअरमन. ओ बैरला, ओ नाना बडके, काय त्याला ऐकायलाच नाही येऊ राहील. खरे होणार ना चेअरमन बैर एवढा नाना बडके, नाना बडके. ए बैरवान, ओ तू बाल सरका, हा सरका बाजूला. हॅलो बाबा, तर इथे ए तापकी रे पैलवान, ए तापकी रे पैलवान, गर्दी बांध ना कर. पैसे देतो का आबा? 1100 रुपये माझे देतो का? ठेव का ठेवाय? पाटील सुरे, सुरेश पाटील रे, सुरेश पाटील, सुरेश पाटील कुठे बोलले? पाऊन तास फक्त राहिले नाही, एका पैलवान खेळ बंद होईल. अरे तो तरी इतकं येतो नाही तू. त्र्यंबकेश्वर इगतपुरी 701 रुपया, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी कुस्ती लागलेली आहे 701 रुपया. तुम्हाला पैलवान तुमच्या पैलवानला मागे सारखं सर, सारखं मागे सारखून घ्या सगळे मागे सारखं. त्याचे खूप काय लागले. पंच पंच मंडळ फिरते ना, खाली बसलेल्या लोकांना खुर्च्या मागायला मिळत नाही. Oh,
आता या या भगवान अरे मेरा प्यारा मध्ये जास्त गर्दी करू नका केवळ आता चालू राहा आता प्रेक्षकांना बघूया तुम्हाला आता शेवटचा कुस्ती बाकीचा बस ए चलो बोलू आता रे सिंहासन शेवटचा कुस्ती आणा रे चलो राजू आता बाकीचे Here's up.
फोटो काढला तू पाचशे फायनल बाजूला पाचशे घेऊन जाऊ सोडू डिपार्टमेंट दादा तुम्ही थोडे आता बाजूला हे तुमच्या मागच्या रोखाने दिसत नाही तुम्ही थोडं मागे तुमच्या मागच्या रोखा उरेल थोडं मागे अडू नको देऊन टाक काय असेल ना देतील ते नाराज नाही करणार तुला बस बसले तरी झालं मग ते एकदम भारी नाही म्हणतो तुमच्या ओळख कुठं तरी कोण जाणार नाही चला चला लय भारी प्रदीप भाई लय भारी 10,000 कुस्ती लागली शेवटी कुठे खेळणार इकडे मध्येच ना इथं मध्ये म्हणजे शूटिंग घेता येईल आपल्याला भाकर झाल्याची कोण पहिला कोणता फैयाज गेला तो हो गावाला गेला गावाला गेला भाकर झाला संध्याकाळ झाली बऱ्याच जणांचा टाइम झालाय तेव्हा लवकर कुस्ती करा ५,००० श्रीराम रोनाईट 3,000 दत्ता वाघमोरे 2,000 अशी 10,000 उभं धरून काढले अरे पैलवानचे नाव पुकारायचे तुम्ही लिहून चिठ्ठी द्या आमच्याकडे आदराची कुस्ती आहे धर्मा शिंदे असे दोन पैलवाने त्यांची कुस्ती अगदी जोरात चालू आहे प्रेक्षकांनी शांततेत कुस्त्या मागायचे त्याच्यानंतर सूचना अशी आहे की शुक्रवारी 5 10:30 घोड्यांच्या शर्यती आहे लक्ष द्या लक्ष द्या चला धर्माभाऊ शिंदे सचिन कुत्ते सुरसेने सुरणारे मध्ये घ्या
फोटो फोटो सर्वांना एक सूचना आहे. गुरुवार 5 तारीख आहे, मागे शुक्रवार सांगितलं गेलं चुकून. गुरुवारी 5 तारीख आहे, घोड्यांच्या शर्यती 10:30 आपल्या जानूर रस्त्याला आम्ही प्रमाण होतात त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा घोडेस्वारांनी आपले घोडे 2 दिवसामध्ये चांगले तयार करून त्या ठिकाणी शर्यत जिंकणे कामायचं आहे. तेव्हा सर्वांनी याची नोंद घ्या, माहिती घ्या. आणि आपण चला चला दिल्ली वाले, चला दत्ताच्या शिंगे वाले, चला 11 हजारांची कुस्ती. दिल्ली वाला मराठी वाला भिडे फोटो पेपर चा फोटो घ्यायला काय काय क्लास.